धीरे धीरे रजमाई दिल की घुमा बनता गया और जिस तरफ भी चल पड़े हम अबला पाया में शो खार से गुल और गुल से गुल सिता बनता गया शरीयत हम तो मुख्तसर होती रही उसके हुजूर लफ्ज़ जो मुंह से निकला दास्ता बनता गया और मैं अकेला ही चला था जानिब मंजिल मगर लोग साथ आते गए और कारगा बनता गया लोग साथ आते गए और कारगा बनता गया तारायांचा गुजर काही रसिकांनी केलेला आहे कारण अजून सुलतानपुरीच्या नकळलेली आहे पोलिसांचे जीवन हे अनियमित कधी पोलिसांचे जीवन हे अनियमित कधी इमर्जन्सी येईल आणि कधी ड्युटीवर जावं लागेल हे सांगता न येणारे कडक उन्हाळ भर पावसात आणि तीव्र थंडीतही जी खाकी ठाण मांडून असते ती खाकी असते फक्त पोलिसांची या खडतर कर्तव्याला या आव्हानात्मक जीवनाला आपल्या जीवनाचं पॅशन बनवण्यासाठी प्रचंड अभ्यास आणि शारीरिक मेहनत घेऊन ज्यांनी आपल्या ध्येयाचा पाठलाग करीत अत्यंत सन्मानाची खाकी अंगावर चढवली ते म्हणजे आपल्या सर्वांचे लाडके अत्यंत शिस्तप्रिय आणि कर्तव्य दक्ष पोलीस अधीक्षक सरांचे वडील प्रसिद्ध यश डॉक्टर डी के कडासने व सौ सुधा कडासने यांच्या कुटुंबात 31 ऑगस्ट 1964 रोजी साहेबांचा जन्म नागपूर येथे झाला विशेष म्हणजे सरांचा जन्मदिवस हा कृष्ण जन्माष्टमीचा दिवस होता कडासने कुटुंबातही या शुभ मुहूर्तावर बालकृष्णाचे आगमन झाल्याने संपूर्ण कुटुंबाला अतिशय आनंद झाला संपूर्ण कडासने कुटुंब तसेच उच्च शिक्षण अशा छान वातावरणात व शैक्षणिक संस्कारात सरांच्या शिक्षणाचा चिरकरिषा झाला तो नागपूरच्या लोकमान्य बालक मंदिरात साहेबांना जीवनाची दिशा ठरवण्यासाठी उपयुक्त ठरला कवी बी म्हणतात निसर्गाचे अलौकिक नाव त्याचे बुलढाणे अशा अलौकिक निसर्गाने घडलेल्या बुलढाणा परिसरात व सामाजिक जाणीवांसह निकट आणि समर्पित भावनेने शिक्षण देणाऱ्या एडेड महाविद्यालयात त्यांना सामाजिक सेवेची शिक्षणाची व निसर्गाची प्रचंड आवड निर्माण झाली सरांच्या सुविधे पत्नी सौसाक्षी कडासने मॅडम यांनी सांगितले की साहेबांना बुलढाणा एवढं आवडलेलं होतं की जे नेहमी म्हणायचे सरांच्या वडिलांना आपला मुलगा हे डॉक्टर व्हावा असे स्वाभाविकपणे वाटत होते मात्र सरांना वेध लागले होते ते लाल दिव्याचे प्रशासकीय सेवेची